जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्याला संबोधित करतायत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे जय भवानी जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. शिवसंग्रामच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित शिवसंग्रामचे अध्यक्ष सन्माननीय श्री विनायकराव मेटे साहेब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, आमदार भारतीताई लवेकर, आमदार भीमरावजी केराम, तानाजीरावजी शिंदे, दिलीपरावजी माने, उदयकुमारजी अहेर, विक्रांतजी आंबरे, सतीशजी परब, सुदर्शनजी धांडे, गंगाधरजी काकुटे, संगीताताई घुले, दीपकजी राणे, शिरीषजी राणे, दीपकजी कदम, ज्यांचा आज वाढदिवस आहे ते प्रदीपजी पटवर्धन, गणेशजी यादव, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी गेल्या 5 तासापासून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिवसंग्रामच्या पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम शिवसंग्रामला 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि विशेषतः शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकरावजी मेटे यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर गेल्या काही वर्ष मी विनायकराव मेटेंसोबत अतिशय जवळून काम करतो आहे आणि विनायकराव मेटे यांना नेता म्हणण्याच्या ऐवजी हाडाचा कार्यकर्ता म्हणता येईल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. नेतृत्वाचा गुण आहे, वक्तृत्वाचा गुण आहे आणि सोबत कर्तृत्व आहे आणि या तिन्ही गुणांमुळे आज उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवसंग्राम ही संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी प्रचंड मेहनतीनं कार्यकर्त्यांनी या संघटनेला उभं केलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आता विनायकराव असं म्हणत होते की आम्हाला 2 आकडी जायचं आहे, तसं विनायकराव विधानसभेमध्ये 2 आकडी नाही तरी तुम्ही 1-2 झालात, आता पुढे नक्की त्याच्यात वाढ होईल यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. खरं तर या ठिकाणी तानाजीराव मगाशी म्हणत होते आणि त्यांनी खंतही व्यक्त केली की काही गोष्टी ठरल्याप्रमाणे होऊ शकल्या नाहीत, पण मला एका गोष्टीचा आनंद आहे. ठीक आहे, सत्तेची समीकरणं त्या त्या वेळेच्या परिस्थितीमुळे आपल्या मनासारखी जुळू नाही शकली, पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्यावेळेस शिवसंग्राम आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित आल्या त्यावेळी 2 मुद्दे प्रामुख्यानं मेटे साहेबांनी ठेवले होते. मी भाजपचा अध्यक्ष होतो, आमचे नेते आदरणीय मुंडे साहेब होते. मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी मला बसवलं आणि सांगितलं मेटे साहेबांसोबत चर्चा करून निर्णय करायचा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्दे मेटे साहेबांनी मांडले होते. पहिला मुद्दा होता की भाजपचं सरकार आलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि दुसरा मुद्दा होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं एक भव्य जगातलं सगळ्यात उंच अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे. सत्तेमध्ये कदाचित एखादं पद इकडे तिकडे झालं असेल, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की ही जी 2 वचनं आम्ही दिली होती त्या दोन्ही वचनांच्या पूर्ततेचं काम हे आपल्या सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपण अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवला. ज्या प्रकारे वातावरण अतिशय गंभीर होतं, पेटलेलं होतं, गरम होतं, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कोट्यवधी लोक रस्त्यावर उतरले होते आणि अतिशय शिस्तीत
अतिशय चांगल्या प्रकारे मुकमोर्चाच्या नावाने त्या ठिकाणी करोडो लोकांनी आपल्या भावना अभिव्यक्त केल्या होत्या आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की मला थोडा वेळ द्या, सर्व प्रकारच्या टेक्निकल गोष्टी जर केल्या नाही तर हे आरक्षण आपल्याला टिकवणं शक्य होणार नाही आणि म्हणून नीट त्या संदर्भात मागासवर्ग आयोग आपण तयार केला. त्या आयोगाच्या माध्यमातून रिपोर्ट आला, रिपोर्टमध्ये त्यांनी जस्टिफिकेशन दिलं, त्याच्या आधारावर कायदा तयार केला आणि मला आनंद वाटतो की हा एकमेव कायदा गेल्या 10-15 वर्षात कुठल्याही राज्यात झालेला एकमेव कायदा आहे की ज्याला आपल्या हायकोर्टने देखील मान्यता दिली आणि या कायद्याला हायकोर्टाने पूर्णपणे वैध ठरवून आज मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळत आहे. पण लढाई इथे संपलेली नाही आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी ही लढाई गेलेली आहे आणि माझी अपेक्षा आहे की या लढाईमध्ये जर सरकार गंभीर राहिलं नाही, आपण बघितलं मराठा आरक्षणाची केस आली सरकार गंभीर नाही, कोपर्डी सारखी आमच्या भगिनीवर जो अत्याचार झाला आणि ज्या लोकांना फाशी त्या ठिकाणी देण्याचा निर्णय खालच्या कोर्टाने घेतलेला आहे, अशा या प्रकरणात देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये जर सरकार गंभीर नसेल तर मला असं वाटतं की नेमकं सरकारला करायचं काय आहे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकार जरी गंभीर नसलं तरी विनायकराव आपल्याला, प्रवीणजी आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि ही आरक्षणाची जी काही केस त्या ठिकाणी चालणार आहे त्याच्यामध्ये सरकारने प्रतिपूर्ती केली नाही, सरकारने योग्य इन्फॉर्मेशन दिली नाही तर आपण ती इन्फॉर्मेशन योग्य त्या ठिकाणी पोचली पाहिजे आणि ज्या भक्कमपणे उच्च न्यायालयासमोर केस मांडली गेली तेवढ्याच भक्कमपणे ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला एक दबाव देखील तयार करावा लागेल, अन्यथा इतक्या मेहनतीनं आपण दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उभा राहील का, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता मला असं वाटतं की एक महत्त्वाचं काम हे विनायकराव मेटे, प्रवीण दरेकर आणि आपल्या सगळ्यांना मिळून निश्चितपणे करावं लागेल. आज आमचे मराठा समाजाच्या मुलांचं जे एक आंदोलन चाललेलं आहे, खरं म्हणजे हा प्रश्न का सुटत नाही मला लक्षात येत नाही. याचं कारण सांगतो की ज्यावेळी आम्ही कायदा तयार केला त्याचवेळी आम्ही हा विचार केला की 14 साली ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, 14 साली ज्यांना आपण पत्र दिलेले आहेत यांचा प्रश्न येणार आहे आणि म्हणून कायदा तयार करताना त्या कायद्यामध्ये त्याची तरतूद ठेवलेली आहे आणि ती तरतूद ठेवलेली असताना जो कायदा वैध केला हायकोर्टाने त्याचं इम्प्लिमेंटेशन हे सरकार का करत नाही, त्याकरता सरकार का गंभीर नाही, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ज्या काही संवेदना असायला पाहिजेत त्या संवेदना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत. आज आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये तयार करण्याच्या संदर्भातली सगळी कारवाई मेटे साहेबांच्या नेतृत्वात आपण केली, पंतप्रधानांनी त्याचं भूमिपूजन केलं, काम देखील सुरू झालं आणि काम सुरू झाल्यानंतर काही लोक हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टातही आपण जिंकलो पण सर्वोच्च न्यायालयामध्ये तोंडी स्थगिती त्याच्यावर आली आहे, लेखी स्थगिती त्याच्यावर नाही पण सरकारच्या वतीनं कोणालाही तिथे उभं केलं जात नाही. सरकार गांभीर्याने कोर्टासमोर मुद्दे मांडत नाही. कोर्टासमोर हे मांडावं लागेल की सगळ्या प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत, पर्यावरणाच्या परवानग्या घेतलेल्या आहेत त्यामुळे हा प्रोजेक्ट थांबवता येणार नाही. पण दुर्दैवाने अनेक वर्ष 15 वर्षामध्ये गेलं सरकार हे स्मारक करू शकलं नाही आणि आपल्या सरकारने ते स्मारक केलं त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून काहीतरी बदनामी करायची, याच्यामध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला आहे, काय झाला आहे. त्या दिवशी आमच्या चंद्रकांत दादांनी तर सभागृहामध्ये त्यांना चॅलेंज केलं की गैरव्यवहार असेल तर कारवाई करा, त्याच्यावर दुसरं टेंडर करा. पण जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक थांबवण्याचं काम हे या सरकारने करू नये आणि आज तरी असं दिसतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या गांभीर्यानं त्या ठिकाणी जाऊन हे काम केलं पाहिजे हे गांभीर्य या सरकारमध्ये कुठेही दिसत नाही. पण बंधू भगिनींनो, काळजी करायचं कारण नाही आहे, आपण त्याचा पाठपुरावा निश्चितपणे करणार आहे. खरं तर हे जे सरकार या ठिकाणी तयार झालं आहे 3 पक्षांचं हे सरकार, मी आधीच सांगितलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे, हे 3 चाकाचं सरकार आहे पण ऑटो रिक्षा तरी एका दिशेने चालतो, यांची 3 चाकं 3 वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी चाललेली आहेत त्यामुळे हे सरकार पुढे जाऊ शकत नाही, हे सरकार महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत नाही
हे आपल्या समोरचं सत्य आहे. आणि म्हणून मी तानाजीराव तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही काळजी करू नका, हे सरकार फार काळ टिकेल असं नाही. आपण कुठले हे पडेल म्हणून आपण काही त्याच्याकडे नजरा लावून बसलेलो नाही. आपण तर विरोधी पक्षातही सक्षम आहोत, आपल्या ताकद आहे. विरोधी पक्षामध्ये देखील या सरकारला हलवून सोडण्याची ताकद ही आपल्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे आहे. पण भविष्य काळामध्ये जेव्हा ही संधी मिळेल त्यावेळी जी काही आता राहून गेलाय त्याची भरपाई करण्याचं काम देखील आपण निश्चितपणे करू. आणि विनायकराव जसं तुम्ही सांगितलं आम्ही देखील पुढे जायचं आहे आणि तुम्हाला सोबत घेऊनच जायचं आहे, तुम्हाला सोडून आम्हाला पुढे जायचं नाही आहे. आणि दुसरं एक सांगतो, काळजी करण्याचं कारण नाही, कारण मला आता खाली देखील 3-4 लोकांनी विचारलं साहेब दिल्लीला चाललात का, दिल्लीला चाललात का. एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो या ठिकाणी, मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत पुन्हा सरकार येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडणार नाही. या महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी संघर्ष करून पुन्हा भारतीय जनता पक्ष शिवसंग्राम आपल्या युतीचं सगळं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जनतेने तर आपल्याला मतं दिली, जनतेने आपल्याला जागा दिल्या, हे तर राजकीय गणित यांनी बिघडवली आणि राजकीय हाराकिरी करून या ठिकाणी आपलं सरकार झालेलं नाही. हे जे सरकार या ठिकाणी काम करत आहे हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही आहे. जनतेने निवडून दिलेलं सरकार तर आपलं होतं, आपल्याला बहुमत जनतेने दिलं होतं, पण राजकीय हाराकिरी करून हे सरकारमध्ये आले आहेत. पण हाराकिरी ही सदा सर्व काळ चालत नाही, हाराकिरीने काही काळ काढता येतो पण सदा सर्व काळ ते चालू शकत नाही. लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे आहे तेच सरकार त्या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या मेहनतीतून शिवसंग्रामचे पदाधिकारी असतील, आरपीआयचे पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, आमच्या जानकर साहेबांचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या श्रमातनं एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं. आणि उद्या भविष्यामध्ये याहीपेक्षा मोठं यश या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळायला शिवाय राहणार नाही. आणि त्याकरता आपण सगळे खांद्याला खांदा लावून एक टीम म्हणून, एक ताकद म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करू हा विश्वास मी व्यक्त करतो. खरं तर तुम्ही या ठिकाणी मेटेसाहेब कर्जमाफीच्या संदर्भात बोललात, आता या कर्जमाफीमध्ये नेमकी कोणाला माफी मिळणार आहे हे तर काही अजून लक्षात येत नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या सरकारने आल्याबरोबर विश्वासघाताची मालिका जी सुरू केली ती मालिका काही अजून संपलेली नाही. आजही आपण बघा, 25,000 रुपये देतो म्हणून सांगितलं दिले नाही, कर्ज मुक्त करतो म्हणून सांगितलं मग इतक्या अटी टाकल्या की ज्या अटींची पूर्तता करता करता नाकी नऊ येणार आहेत. आम्हाला सांगायचे तुमच्या कर्जमाफीत अटी होत्या, आता आमच्यापेक्षा जास्त अटी यांच्या कर्जमाफीमध्ये या ठिकाणी आहेत. काल मी परभणीमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी मला काही लोक भेटलेत, ते म्हणाले आमच्या गावात 18 लोक या कर्जमाफीत बसतात. आज माझ्याकडे कोल्हापूरचे आमचे अध्यक्ष आले होते समरजित सिंग घाडगेजी, त्यांनी सांगितलं अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 48,000 लोक फक्त कर्जमाफीमध्ये बसतात, म्हणजे तालुक्याला 5-7,000 लोकांच्या वर कर्जमाफीमध्ये त्या ठिकाणी बसत नाही आहे. त्यामुळे नेमकं कर्जमुक्त कोणाला करणार आहे, कसं करणार आहे, या संदर्भातला प्रश्न आता महाराष्ट्राच्या समोर हा उभा राहिला आहे. पण या सरकारने एक काम मात्र गेल्या 3 महिन्यामध्ये अगदी प्रामाणिकपणे केलं. कुठलं काम केलं, तर जेवढं काम चालू होतं त्याला स्थगिती देण्याचं काम मात्र अतिशय प्रामाणिकपणे केलं. हे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे प्रगती सरकार नाही आहे, हे महाराष्ट्रातलं स्थगिती सरकार आहे. जे केलं त्याला स्थगिती द्या. खरं म्हणजे आम्ही देखील सत्तेमध्ये आलो तर गेल्या सरकारच्या काही चांगल्या योजना होत्या त्याला स्थगिती दिली नाही. आम्ही कधीही कोणावरही बदल्याची भावना ठेवून त्या ठिकाणी वागलो नाही, कोणाशी गैरवर्तन केलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक देखील आमच्याकडे यायचे, त्यांना चांगली वागणूक मिळायची, त्यांची कामं जेवढी होऊ शकतील तेवढा करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कधीही त्यांना अपमानित करायचा आम्ही काम केलं नाही.
कधीही त्यांच्यावर दुख धरून त्यांच्यावर कारवाया करण्याचं काम आम्ही केलं नाही. मात्र आज जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे हे सरकार काम करत आहे, मला असं वाटतं की लोकशाहीची जी मूल्य आहेत ती मूल्य यांना मान्य नाही. पण एक गोष्ट सांगतो, आम्ही तर संघर्षातनं वर आलो आहे, आमचं जीवनच संघर्षात राहिलं आहे. आम्ही 75 वर्ष राहिलो, त्याच्यापूर्वी आम्ही विरोधी पक्षात काम केलं आहे, त्यामुळे संघर्ष काय असतो आम्हाला माहिती आहे. या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर खबरदार, आम्ही देखील रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लोक आहोत, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. लोकशाहीमध्ये इतक्या लवकर सत्ता तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका. सत्तेचा मात जर डोक्यात गेला तर तुम्हाला खाली आणण्याचं काम ही जनता आणि आम्ही करू शकतो, हे देखील या सरकारला मला ठणकावून सांगायचं आहे. आणि म्हणून आज शिवसंग्रामच्या या वर्धापन दिनी मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करतो, आपण सगळे लोक एकत्रित आहोत, टीम म्हणून आहोत, आणि टीम म्हणून या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनातलं राज्य, रयतेच्या मनातलं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणारं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानं चालणारं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं चालणारं राज्य हे आणल्याशिवाय आता आपण चूप बसणार नाही. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. पुन्हा एकदा मेटे साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.